फ्रेंड्स, तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय कळलं? जर एखादी सिक्वेन्स दिली असेल तर तिच्या प्रत्येक दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जर सेम येत असेल तर ती सिक्वेन्स कोण असती? अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी इफ दे आर एपी फाइंड अ कॉमन डिफरन्स. तुम्हाला काही सिक्वेन्स दिला आहे, तुम्हाला चेक करायचं ह्या सिक्वेन्स एपी आहेत की नाही. जर असतील तर कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. ओके, नाव लेट्स कन्सिडर द फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आहे 2, 4, 6, 8. काय करायचं आहे फ्रेंड? पहिल्यांदा फर्स्ट टर्म इज इक्वल टू 2, सेकंड टर्म इज इक्वल टू 4, थर्ड टर्म इज इक्वल टू 6 अँड फोर्थ टर्म इज इक्वल टू 8. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा करणार आहोत T2 - T1. पुढची टर्म वजा मागची टर्म म्हणजे 4 - 2 इज इक्वल टू 2. नेक्स्ट वन T3 - T2 इज इक्वल टू 6 - 4 इज इक्वल टू 2. पहिल्या दोन आन्सरवरनं लगेच डिसिजन घ्यायचं नाही आहे फ्रेंड्स. मे बी थर्ड टर्म तुमची डिफरंट येऊ शकते. सो इन दॅट केस ॲटलीस्ट 3 to 4 डिफरन्स यू हॅव टू फाईंड. कमीत कमी तुम्ही 3 ते 4 डिफरन्स शोधायचा आणि मग डिसिजन घ्यायचा. नाव नेक्स्ट वन Fourth term - third term. सो फोर्थ टर्म आहे 8 - 6 इज इक्वल टू 2. हिअर डी कसा आला आहे? सेम. सो यू हॅव राईट हिअर, हिअर डी इज कॉन्स्टंट. सो डी मीन्स वॉट फ्रेंड्स? डी मीन्स कॉमन डिफरन्स. हिअर डी इज कॉन्स्टंट, देअरफोर गिवन सिक्वेन्स इज अँड एपी. दिलेली सिक्वेन्स एपी आहे आणि डी म्हणजेच आपला कॉमन डिफरन्स, तोच तुम्हाला लिहायला लावला आहे. सो कॉमन डिफरन्स किती आला आहे फ्रेंड्स? कॉमन डिफरन्स, सो कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी इज इक्वल टू 2 अँड दॅट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. ओके, काय केलं? तुम्ही प्रत्येक टर्मला नाव दिलं, नंतर प्रत्येक टर्म कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स शोधला. तो डिफरन्स कॉन्स्टंट आला, तुम्ही लिहिलं हिअर डी इज कॉन्स्टंट, देअरफोर गिवन सिक्वेन्स इज अँड एपी. आणि कॉमन डिफरन्स जो आला होता तोच लिहिला. ठीक आहे, लेट्स कन्सिडर सेकंड एक्झाम्पल. इथे T1 फर्स्ट टर्म आहे 2, सेकंड टर्म म्हणजे T2 आहे 5/2, थर्ड टर्म आहे 3 अँड फोर्थ टर्म आहे 7/2. ओके, सो T2 - T1 इज इक्वल टू 5/2 - 2. ओके, 2 जा 4, सो 5 - 4/2 इज इक्वल टू 1/2. ओके, नाव नेक्स्ट कॉमन डिफरन्स इज T3 - T2. अवर थर्ड टर्म इज 3 मायनस सेकंड टर्म इज 5/2. हिअर 3 - 2 = 6 मायनस 5/2 इज इक्वल टू 1/2. ओके, नाव नेक्स्ट कॉमन डिफरन्स हिअर T4 - T3. अवर फोर्थ टर्म इज 7/2 मायनस थर्ड टर्म इज 3. 3 - 2 = 6 7 - 6/2 इज इक्वल टू 1/2. इफ यू ऑब्झर्व द केअरफुली ऑल डिफरन्सेस आर सेम. सो तुम्ही इथं लिहिणार आहात हिअर डी इज कॉन्स्टंट अँड डी इज द कॉमन डिफरन्स, देअरफोर गिवन सिक्वेन्स इज एपी. ओके, आणि जो काही कॉमन डिफरन्स आला आहे तो आपण लिहायचा. सो कॉमन डिफरन्स किती आला फ्रेंड्स? आपला कॉमन डिफरन्स 1/2. सो कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 1/2. ओके, इट्स व्हेरी सिंपल. नाउ हियर ही जर तुम्ही सिक्वेन्स पाहिली तर -10 - 6 - 2 - 2. फ्रेंड, ज्यावेळेस सिक्वेन्समध्ये निगेटिव्ह साईन येते ॲट दॅट टाइम यू हॅव टू टेक केअर अबाउट द साईन. फर्स्ट टर्म काय आहे तुमची? -10. सेकंड टर्म -6. थर्ड टर्म -2 अँड फोर्थ टर्म आहे 2. ओके, सो तुम्हाला जर कॉमन डिफरन्स काढायचा असेल, डिफरन्स काढायचा असेल, तर पुढची टर्म वजा मागची टर्म T2 - T1. लेट्स सी T2ची किंमत किती आहे? -6. ही मधली मायनस साईन आणि T1ची किंमत आहे -10. सो यू हॅव टू पुट -10 इन साईड द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये ठेवलं तुमच्या साईनचं डिफरेंशिएट तुम्ही करू शकता. सो लेट्स सी -6 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन होतं प्लस आणि साईन डिफरन्स सबस्ट्रॅक्शन आन्सर हा बिगर नंबर साईन दॅट इज द हिअर 4. ओके, तुमचं आन्सर किती आलं? 4. नेक्स्ट वन T3 - T2. तुमची थर्ड टर्म किती आहे? -2. हा मधला फॉर्म्युलाचे मायनस साईन आणि सेकंड टर्म आहे -6. अगेन -2, मायनस मायनस बिकम प्लस, सो -2 + 6 आन्सर इज 4. ओके,
सो नेक्स्ट वन टी फोर माइनस टी थ्री इज इक्वल टू टी फोर आहे टू ही माइनस साइन आणि टी थ्री ची किंमत आहे माइनस टू सो माइनस माइनस मल्टीप्लिकेशन प्लस टू किती आलं फोर हियर कॉमन डिफरन्स किती आला प्रत्येक ठिकाणी सेम मग तुम्ही लिहिणार हियर डी इज कॉन्स्टंट अँड गिव्हन सिक्वेन्स इज एपी अँड डी दॅट इज अ कॉमन डिफरन्स इज इक्वल टू फोर ओके सो नेक्स्ट वन नाव नेक्स्ट हियर टी वन इज इक्वल टू थ्री टी टू इज इक्वल टू थ्री प्लस रूट टू T3 is equal to 3 plus 2 root 2. T4 is equal to 3 plus 3 root 2. Okay? So, T2 minus T1. Second term ka hai friends? 3 plus root 2 minus 3. Okay? So, plus 3 minus 3 get cancelled. Your common difference is 2. We have to check. वेदर इट इज सेम ऑर नॉट कॉमन डिफरन्स काढला आता आपण चेक करूया तो सेम येतो की नाही सो पुढचं टी थ्री मायनस टी टू युअर थर्ड टर्म इज थ्री प्लस टू रूट टू ब्रॅकेट घालते मायनस युअर सेकंड टर्म इज थ्री मायनस रूट टू ओके सो थ्री प्लस टू रूट टू मायनस साईनने जर ब्रॅकेट ओपन केला मायनस साईनने जर ब्रॅकेटच्यात मल्टीप्लाय केला तर साईन चेंज होतात सो मायनस थ्री मायनस रूट टू सो प्लस थ्री मायनस थ्री गेट कॅन्सल काय शिल्लक राहिलं फ्रेंड्स थोडं सावकाश पहा लक्षात घ्या टू रूट टू मधून एक रूट टू गेला युअर आन्सर इज रूट टू कसं पहा इथे वन आहे लेट्स सी मी काय करेल टू टू रूट टू मायनस वन रूट टू मी रूट टू ॲज अ कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील टू मायनस वन इज वन रूट टू अँड दॅट इज अवर रूट टू ओके नाव नेक्स्ट वन आता पुढचं घेऊयात टी फोर मायनस टी थ्री आवर फोर्थ टर्म इज थ्री प्लस थ्री रूट टू मायनस आवर थर्ड टर्म इज थ्री प्लस टू रूट टू ओके तुम्ही आता मायनस साईनने आत मल्टीप्लाय करा साईन चेंज होतील दिस इज अ मायनस थ्री मायनस टू रूट टू प्लस थ्री मायनस थ्री गेट कॅन्सल हियर थ्री रूट टू मायनस टू रूट टू आय टेक रूट टू ॲज अ कॉमन मी रूट टूला कॉमन काढते ब्रॅकेटमध्ये राहील थ्री मायनस टू सो टी फोर मायनस टी थ्री थ्री मायनस टू इज वन वन रूट टू दॅट इज ओनली रूट टू ओके रूट टू रूट टू रूट टू हियर डी इज कॉन्स्टंट डी इज कॉन्स्टंट देअरफोर गिव्हन सिक्वेन्स इज एपी अँड डी इज इक्वल टू रूट टू दॅट इज अवर कॉमन डिफरन्स ओके लेट्स कन्सिडर वन मोर एक्झाम्पल हियर टी वन इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री टी टू इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री थ्री अँड थर्ड टर्म इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री 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 ओके लेट वी हॅव टू चेक इज दिस सिक्वेन्स ए पी ऑर नॉट सो टी टू मायनस टी वन T2 0.33 minus 0.3 ओके मी तुम्हाला डायरेक्ट याचं सबस्ट्रॅक्शन करून दाखवते 0.33 minus 0.3 आपण डेसिमल नंतर एक एक्स्ट्रा झिरो देऊ शकतो सो इट इज अ 30 सो 3 minus 0 3 3 minus 3 0 अँड हियर 0 सो डिफरन्स इज 0.03 ओके सो नेक्स्ट वन आता पुढचा डिफरन्स करूया T3 minus T2 आवर टी थ्री झिरो पॉईंट थ्री 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 मायनस झिरो पॉईंट थर्टी थ्री हे पण आपण करून पाहूयात म्हणजे तुमची आयडिया जास्त क्लिअर होईल मायनस झिरो पॉईंट थर्टी थ्री मी तुम्हाला सांगितलं आहे डेसिमलनंतर आपण झिरो देऊ शकतो एक्स्ट्राचे सो थ्री मायनस थ्री थ्री मायनस झिरो थ्री थ्री मायनस थ्री झिरो थ्री मायनस थ्री झिरो डेसिमल सो धिस डिफरन्स इज झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री If you observe these two differences are not same. So, we have to mention here, difference is not same. Therefore, given sequence is not AP.
ही सिक्वेन्स एपी नाही आहे कारण हा डिफरन्स सेम नाही आहे जो दिसतोय तुम्हाला. ओके मुलांनो, आता आपण जे गणित घेतले होते त्याच्यामध्ये तुम्ही दिलेली सिक्वेन्स एपी आहे की नाही हे चेक केलं होतं. कशाच्या मदतीने केलं होतं? तर डीच्या मदतीने केलं होतं. डी मीन्स कॉमन डिफरन्स. तुम्ही काय करायचा, टी टू मायनस टी वन इज इक्वल टू टी, टी थ्री मायनस टी टू इज इक्वल टू डी, टी फोर मायनस टी थ्री इज इक्वल टू डी. हा जर कॉमन डिफरन्स सेम येत असायचा तर तुम्ही सिक्वेन्सला एपी म्हणायचा, जर सेम येत नसेल तर तुमची सिक्वेन्स एपी नसायची. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं? आता इकडे लक्ष द्या. हे पहा, ही टी टू मी इथेच ठेवते, डी आर एच एसमध्येच ठेवते, मायनस टी वन जो एल एच एसमध्ये आहे तो आर एच एसमध्ये आल्यावर प्लस टी वन होईल. सेम थिंग इयर, डी मायनस टी टू एल एच एसमधनं आर एच एसमध्ये आल्यावर प्लस टी टू होईल. टी फोर इज इक्वल टू डी प्लस टी थ्री. काय ऑब्झर्व केलं तुम्ही याच्यातनं? तर सेकंड टर्म जर तुम्हाला हवी असेल तर फर्स्ट टर्ममध्ये जर डी ॲड केला तर तुम्ही सेकंड टर्म येऊ शकता. तुम्हाला थर्ड टर्म हवी असेल तर सेकंड टर्ममध्ये डी ॲड करा, थर्ड टर्म मिळते. फोर्थ टर्म हवी असेल तर थर्ड टर्ममध्ये डी ॲड करा तर तुम्हाला फोर्थ टर्म मिळते, अँड सो ऑन. फिफ्थ टर्म कशी मिळवाल? फिफ्थ टर्मसाठी तुम्ही कराल डी प्लस टी फोर, फोर्थ टर्म प्लस डी. दॅट मीन्स इफ यू हॅव ए अँड डी यू कॅन फॉर्म द एपी. जर तुमच्याकडे ए म्हणजे फर्स्ट टर्म असेल आणि कॉमन डिफरन्स असेल तर तुम्ही एपी फॉर्म करू शकता. फर्स्ट टर्ममध्ये डी ॲड करा, तुम्हाला सेकंड टर्म मिळते. सेकंड टर्ममध्ये डी ॲड करा, थर्ड टर्म मिळते. थर्ड टर्ममध्ये परत डी ॲड करा, फोर्थ टर्म मिळते, अँड सो ऑन. असे सिक्वेन्स तुम्ही फॉर्म करू शकता. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पलचा पॅटर्न हाच पाहायचा आहे. इफ यू हॅव ए अँड डी यू कॅन फॉर्म द एपी. सो लेट्स सी, राईट अँड एपी हूज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. हे इथे आपल्याला ए आणि डी दिलेत, आपल्याला एपी फॉर्म करायची. ॲज पर द डिस्कशन आपण तसंच फॉर्म करूयात. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू 5. आपण एपी फॉर्म करूयात. देअरफोर यू राईट हियर ए इज इक्वल टू युअर फर्स्ट टर्म इज इक्वल टू 10. आता टी टू कशी मिळवणार आपण? टी टू इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस डी. अवर फर्स्ट टर्म इज 10, अवर डी इज 5. 10 प्लस 5 इज 15, सेकंड टर्म इज 15. थर्ड टर्म टी टू प्लस डी, सेकंड टर्ममध्ये डी ॲड करा, तुम्हाला थर्ड टर्म मिळते. 15 प्लस 5 इज इक्वल टू 20. फॉर फोर्थ टर्म टी थ्री प्लस डी, टी थ्री इज 20 प्लस 5 डी इज 5, 20 प्लस 5 25. देअरफोर एपी इज काय? एपी झाली, फर्स्ट टर्म तर दिली होती 10, 15, 20, 25 अँड सो ऑन. दिस इज युअर एपी. नाव नेक्स्ट वन लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस डी पॉझिटिव्ह असेल असं नाही. कधी कधी डी पॉझिटिव्ह असतो, कधी झिरो असतो, कधी फ्रॅक्शनमध्ये असतो, कधी निगेटिव्ह असतो, डिपेंड्स. सो सेकंड एक्झाम्पल आहे, इथे पहा ए तुमचा मायनस 3 आहे अँड डी इज 0. डी 0 आहे. सो ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज इक्वल टू मायनस 3. सो सेकंड टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस डी. युअर फर्स्ट टर्म इज मायनस 3, डी इज 0, सो मायनस 3. थर्ड टर्म टी टू प्लस डी, मायनस 3 प्लस 0 मायनस 3. तुम्हाला याच्यावर लक्षात येतच डिफरन्स 0 आहे, दॅट मीन्स सेम टर्म इज रिपीटेड, बट वी हॅव टू एक्सप्लेन इट. दॅट्स वाय वी राईट हियर फोर्थ टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म प्लस डी. अवर थर्ड टर्म इज मायनस 3, डी इज 0, दॅट इज अ मायनस 3. रिक्वायर्ड एपी इज मायनस 3, मायनस 3, मायनस 3, मायनस 3 अँड सो ऑन. हे आपल्याला लगेच कळतंय पण आपल्याला दाखवावं लागेल. अवर थर्ड एक्झाम्पल इज ए इज इक्वल टू मायनस 7 अँड डी इज इक्वल टू हाफ 1/2. ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज इक्वल टू मायनस 7. वी हॅव टू फाइंड सेकंड टर्म. सेकंड टर्मचा फॉर्म्युला असतो फर्स्ट टर्म प्लस डी. फर्स्ट टर्म आहे मायनस 7 प्लस डी इज 1/2. 7 × 2 = 14, मायनस 14 हे तुम्हाला पाहिजे तुम्ही करा, फक्त ओरली सोडू नका. 2 × −7 मायनस 14 प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 13/2. आता थर्ड टर्म घ्या. थर्ड टर्म तुम्हाला मिळेल सेकंड टर्म प्लस डी. सेकंड टर्म इज मायनस 13/2 प्लस 1/2. हियर डिनॉमिनेटर इज सेम, सो वी राईट कॉमन. मायनस 13 प्लस 1, दॅट इज अ मायनस 12. यू कॅन राईट मायनस 6.
समजता? तुम्हाला थर्ड टर्म मिळाली, फोर्थ टर्मसाठी तुम्ही काय करणार? थर्ड टर्ममध्ये डी ॲड करणार. तुमची थर्ड टर्म आली मायनस सिक्स प्लस वन हाफ, सिक्स मायनस सिक्स इंटू टू मायनस ट्वेल्व प्लस वन अपॉन टू मायनस इलेवन अपॉन टू, ही फोर्थ टर्म मिळाली. तुमची ए पी अशी तयार होते मुलांनो, ए पी इज फर्स्ट टर्म होती तुमची मायनस सेवन, सेकंड टर्म आली मायनस थर्टीन अपॉन टू, त्याच्यानंतर थर्ड टर्म आली मायनस सिक्स, फोर्थ टर्म आली मायनस इलेवन अपॉन टू अँड सो ऑन. वी कन्सिडर फॉर द फिफ्थ वन. फिफ्थ एक्झाम्पल इज ए इज इक्वल टू मायनस नाईन्टीन अँड डी इज इक्वल टू मायनस फोर. ए इज इक्वल टू मायनस नाईन्टीन अँड डी इज इक्वल टू मायनस फोर. सेम थिंग करायची आपल्याला. ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज मायनस नाईन्टीन, सेकंड टर्म वी गेट फ्रॉम द फर्स्ट टर्म प्लस डी, मायनस नाईन्टीन प्लस मायनस फोर. यू शूड टेक केअर अबाउट द साईन. हिअर मायनस नाईन्टीन प्लस मायनस बिकम मायनस, मायनस नाईन्टीन मायनस फोर इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री. सो वी गेट द सेकंड टर्म, फ्रॉम सेकंड वी गेट द थर्ड, सेकंड टर्म प्लस डी, सेकंड टर्म इज मायनस ट्वेंटी थ्री प्लस मायनस फोर, मायनस ट्वेंटी थ्री मायनस फोर इज इक्वल टू मायनस ट्वेंटी सेवन. तुम्हाला डी पाहायला अंदाज येऊनच जातो, डी निगेटिव्ह आहे, दॅट मीन्स तुमची ए पी डिक्रीजिंगच आहे. पहा मायनस नाईन्टीन मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी सेवन. सो फोर्थ टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म प्लस डी, अब थर्ड टर्म इज मायनस ट्वेंटी सेवन प्लस डी इज मायनस फोर, मायनस ट्वेंटी सेवन मायनस फोर मायनस थर्टी वन. युअर ए पी इज फॉर्म. सो रिक्वायर्ड ए पी इज, we write here AP is minus 19 minus 23 minus 27 and minus 31 so on. आत्ताच आपण A आणि D वरनं AP कशी तयार करायची ते शिकलो. फर्स्ट टर्म सेकंड टर्म यांचं एकमेकांशी काय रिलेशन असतं? फर्स्ट टर्ममध्ये जर कॉमन डिफरन्स ॲड केला तर आपला सेकंड टर्म मिळती, सेकंड टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड केला तर थर्ड टर्म मिळती, हे आत्ताच आपण पाहिलं. सो नाव लेट्स कन्सिडर द अदर एक्झाम्पल. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द ए पी. ह्या काही ए पीज दिल्या, दिलेल्या ए पीवरनं आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. सो दॅट आता ही जी ए पी दिलेली आहे, सो हियर टी वन इज इक्वल टू फर्स्ट टर्म, ही ऑल्सो डिनोटेड बाय ए, इज इक्वल टू फाईव्ह, टी टू सेकंड टर्म इज इक्वल टू वन, टी थ्री इज इक्वल टू मायनस थ्री अँड टी फोर इज इक्वल टू मायनस सेवन. ठीक आहे, फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म आपण लिहिली. आता आपल्याला ए पण कळला आहे, शोधायचा आहे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. मी तुम्हाला कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला सांगितला आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे काय? ह्या ऑलरेडी ए पी आहेत, मीन्स डेफिनेटली सक्सेडिंग टर्म मायनस प्रिसिडिंग टर्म इज अवर कॉमन डिफरन्स. सो इथे आपण काय करणार आहोत? टी टू मायनस टी वन, टी टू मायनस टी वन सेकंड टर्म काय आहे? वन मायनस टी वन आहे फाईव्ह. So your answer is minus 4. So D is equal to, so T3 minus T2 is equal to, our third term is minus 3 minus 1. So same sign addition, so minus 4. Okay, let's check. Here already AP आहे, तुम्ही एक जरी केलं तरी पुरेसं असतं, पण आपण दोन जेवढे टर्म आहेत तेवढे कॉमन डिफरन्स चेक करूयात. सो टी फोर मायनस टी थ्री, फोर्थ टर्म इज मायनस सेवन मायनस थर्ड टर्म इज मायनस थ्री. साईन समजून घ्या कशा दिल्यात. फोर्थ टर्म इज मायनस सेवन, आपली फॉर्म्युलाची साईन मायनस अँड अवर थर्ड टर्म इज ऑल्सो मायनस. सो मायनस सेवन मायनस मायनस मल्टिप्लिकेशन बिकम प्लस, मायनस सेवन प्लस थ्री याचा आन्सर येणार मायनस फोर. ओके, इफ यू ऑब्झर्व इट इज ऑलरेडी ए बी, दॅट्स वाय हियर कॉमन डिफरन्स दॅट इज अ डी इज सेम. सो अवर क्वेश्चन इज राईट द फर्स्ट टर्म. सो फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू फाईव्ह and common difference that is common difference is equal to d is equal to minus. ठीक है, so next consider the next AP. here t1 is equal to 0.6, t2 is 0.9, t3 is 1.2 and t4 is equal to 1.2.
You know that first term is denoted by A. We consider first term as A, which is equal to 0.6. Now we have to consider the difference, that is our common difference. So formula for the common difference is T2 minus T1. T2, 0.9 minus 0.6 is equal to 0.3. So let's find more and more difference. T3 minus T2. So third term is 1.2 minus 0.9. Its answer is also 0.3. We don't have to check the common difference is same because it is already AP. We just have to find the D. आता आपल्याला डी समजला. बस झालं, तुम्हाला ही एपी आहे हे दिलं, एपी चेक करायची नाही आहे. जर तुम्हाला एपी चेक करायची असते तुम्ही आणखी जेवढे दिले तेवढे डिफरन्स काढून घेतले असते. पण तुम्हाला फक्त फर्स्ट टर्म दॅट इज ए आणि कॉमन डिफरन्स दॅट इज अ डी शोधायचा आहे. सो यू हॅव टू राईट हिअर फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू 0.6 अँड डी इज इक्वल टू 0.3. तुम्ही हवं असेल तर आणखी एक डी काढू शकता. सो डी इज इक्वल टू T4 मायनस T3. ह्या ऑलरेडी एपी आहेत म्हणून आपण सगळेच डी काढायची गरज नसते, पण आपल्याला वाटलं तर आपण काढू शकतो. सो 1.5 मायनस 1.2 इज इक्वल टू 0.3. सो आर कॉमन डिफरन्स इज 0.3. सो नेक्स्ट स्टेप इज हियर T1 इज इक्वल टू 1/4, T2 इज इक्वल टू 3/4, T3 इज इक्वल टू 5/4 and T4 is equal to 7/4. T1 is equal to 1/4, T2 is equal to 3/4, T3 is equal to 5/4, T4 is equal to 7/4. These are the four terms of an AP. So you know that T1 is equal to A, that is our first term, is 1/4. So D is our common difference. The formula for the common difference is T2 minus T1, that is 3/4 minus 1/4, that is our first term. So denominator is same, so write only once. In numerator, 3 minus 1, that is a 2/4, we can minimize it. 2 ones are 2 twos are. So our common difference is 1/2. If you want, you can check one more. So next one, T3 minus T2. Third term is 5/4 minus second term is 3/4. So denominator is same, so we write only once. 5 minus 3 is equal to 2/4, that is the 1/2. ठीक आहे, द लास्ट वन तुम्ही डी चेक करून घेऊ शकता. T4 मायनस T3, अवर फोर्थ टर्म इज 7/4 मायनस 5/4, दॅट इज अवर थर्ड टर्म. सो 7 मायनस 5 इज 2/4, दॅट इज द 1/2. लुक हियर, डी इज सेम एव्हरीवेअर बिकॉज इट्स ऑलरेडी एपी. सो वी हॅव टू राईट हियर फर्स्ट टर्म is equal to A is equal to 1/4 and D is our common difference is 1/2.